महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. उरण शहरातील स्वामी विवेकानंद चौक येथील श्री गणेश उत्सव मंडळाचे यंदा 34वे वर्ष आहे. सध्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मंडळाने 1.5 दिवस गणपती बाप्पा ठेवण्याचा निश्चय केला आहे. या गणपतीचे दर्शन घेताना गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व उरणचे आमदार माननीय महेश बालदी दिसत आहेत. त्यांसोबत भाजपचे शहर अध्यक्ष कौशिक शाह, सेक्रेटरी अशोक ओटावकर, भाजप युवा शहर अध्यक्ष निलेश पाटील, राजेश कोळी, भारत गुरव आदी लोकांनी श्री गणेशाचे पूजन केले हे दिसून येत आहे. उरण शिवसेना शाखा वतीने शिवसेना शाखेतच गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच उरण कामठा येथे जय शिवराय गणेश उत्सव मंडळ यांनीही गणेशाची स्थापना केली आहे. हे सर्व गणपती 1.5 दिवसांनी विसर्जित करण्यात येतील असे सर्व सार्वजनिक मंडळांनी निर्णय घेतला आहे. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, दिनेश पवार, उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.